सदाबहार फाउंडेशन व नांदेड़ एजुकेशन सोसाइटी नांदेड़ इनकी संयुक्त विद्यमान से नांदेड़ के नरहर करुंदरकर सभागृह में स्मृतिशेष सदाशिवराव पाटिल इनके जयंती उपलक्ष में व्याख्यान व कार्यकर्ता गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया था। पूर्व सांसद डॉक्टर वेंकटेश कब्दे इनकी अध्यक्षता में हुए इस कार्यक्रम में ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पूना के सुभाष वारे इनका लोकशाही समोरील आह्वाने इस विषय पर व्याख्यान व फुले आंबेडकरी विचारधारा के राज गोड़बोले इनको कार्यकर्ता गौरव पुरस्कार से पूर्व विधायक पंडितराव देशमुख इनके हाथों सम्मानित किया गया। तर सर्वप्रथम तर मी ते सदाबहार फाउंडेशन आणि नांदेड एज्युकेशन चे आभार मानते की त्यांनी यांना जो सत्कार मूर्ती गौरव पुरस्कार दिला। खरं तर यांची अपब्रिंगिंगच तशी झालेली आहे की अनंत कॉम्रेड अनंत नागापूरकर साहेब, सदाशिव पाटील साहेब, तारा परांजपे, के जी कावळे सर, दस्तुरकर सर, काबदे साहेब यांच्यासोबत राहिल्यामुळे त्यांचे संस्कार आणि विचारांचा वारसा आमच्या पूर्ण कुटुंबाला मिळालेला आहे आणि त्यांच्यामुळे खूप काही सदाशिव पाटील यांच्या काही प्रसंगातून अनेक संस्कार आमच्या कुटुंबाला मिळालेले आहेत। तर मला खूप मी भाग्यवान समजते की या नावाचा पुरस्कार राज गोडबोले माझे मिस्टर यांना मिळाला। राज गोडबोले आज येथे माझा असा भव्य सत्कार सदाबहार फाउंडेशन आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कार्यकर्ता गौरव करून माझा जो आज इथे भव्य असा सत्कार केलेला आहे। मी पीपल्स महाविद्यालयाचा आणि पीपल्स हायस्कूलचा विद्यार्थी आणि सामाजिक चळवळीमध्ये मग विद्यार्थी संघटनेचे आंदोलन असो किंवा नामांतराचा लढा असो आंबेडकरी फुले आंबेडकरी विचारधारा आणि कामगार चळवळीतून मी एक प्रकारे या कॉम्रेड अनंतराव नागापूरकर यांच्या सहवासात राहून माझं सर्व आयुष्य हे मिल कामगार यांच्यासोबत गेलेले आहे। माझे वडील कॉम्रेड अनंतराव नागापूरकर हे नामदेवराव गोडबोले हे त्यांच्या सहवासात होते आणि मिल कामगारांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक लढे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही समस्या होत्या कामगारांच्या त्या सोडवण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत। त्या यांचा वारसा तथा सदाशिवराव पाटील हे सुद्धा समाजवादी विचारसरणीचे त्यांची सुद्धा कामगार संघटना उस्मानशाही मिल कामगार संघटना होती आणि त्या माध्यमातून माझा त्यांच्याशी संवाद आला आणि त्यांच्या योग्य अशा मार्गदर्शनामुळे मी सामाजिक सांस्कृतिक राजकीय व शैक्षणिक तथा विविध अशा संघटनेमध्ये कार्य करत असताना माझी नोंद घेऊन त्यांनी मला या आजच्या या त्यांच्या जयंतीनिमित्त 28व्या जयंतीनिमित्त त्यांनी माझा यथोचित गौरव केला आणि सत्कार केला त्याबद्दल या सर्वांचे पुन्हा आभार व्यक्त करतो। सर्वच नागरिक या मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यांचे पण आभार व्यक्त करतो। फुले आंबेडकरी विचारधारेचा मी एक पुढे वारसा नेण्याचा या चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे आणि ही जाणीव आजच्या या प्रसंगी आज संदेश देत असताना मी निश्चितच माझ्या भावी आयुष्यामध्ये पुन्हा या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग राहील अशी मी आजच्या या प्रसंगी उद्घोषित करू इच्छितो। झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांच्यापासून जो भारतीय लोकशाहीचा प्रवास सुरू झाला त्याच्यामध्ये भारतीय लोकशाहीनं अनेक चांगले टप्पे पार पाडलेले आहेत। विशेषतः विस्टन चर्चिल यांनी त्यावेळेला भारतीय लोकांच्या क्षमतेबद्दल ज्या शंका उपस्थित केल्या होत्या त्या सगळ्या शंकांना खोटं ठरवणारी वाटचाल भारतीय लोकशाहीची नक्कीच झालेली आहे। ही वाटचाल होताना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली एक वेगानं विकास, सर्वसामान्यांचा विकास आणि संविधानिक संस्थांचं मजबूतीकरण हे महत्त्वाचे टप्पे राहिलेले आहेत। आजच्या काळाचा जर विचार केला तर जी वाढती आर्थिक विषमता आहे हे भारतीय लोकशाहीसमोरचं एक मोठं आव्हान आहे आणि त्याचबरोबर नेहरूंच्या काळात ज्या संविधानिक संस्था उभ्या राहिल्या, मजबूत झाल्या, त्या संविधानिक संस्था निष्पक्ष राहाव्यात, स्वायत्त राहाव्यात आणि त्यांना आपलं काम प्रभावीपणे करता यावं यासाठी एक जनमताचा रेटा निर्माण व्हायला पाहिजे। ही दोन आव्हानं आज भारतीय लोकशाहीसमोर आहेत असं मी मानतो आणि विशेषतः बाबासाहेबांच्या संविधान सभेतल्या त्या इशाऱ्याचा मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की जर राजकीय लोकशाहीचा उपयोग करून आर्थिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं भारतीय समाजानं जर वाटचाल केली नाही तर आर्थिक आणि सामाजिक विषमतेचे जे बळी आहेत ते भारतीय लोकशाहीचा इमला उद्ध्वस्त करतील। तसा तो होऊ द्यायचा नसेल तर आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता संपून
महात्मा फुल्यांच्या स्वप्नातला एकमय भारत निर्माण करण्याच्या मागे आपण लागलं पाहिजे. आपण अनेक सत्कार बघतो, नेत्यांचे सत्कार होतात, परंतु कार्यकर्त्याचा सत्कार आणि गौरव हा आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि माझ्या वडिलांचं, सदाशिवराव पाटलांचं कार्यकर्त्यांमध्ये मन नेहमी रमत असे, कार्यकर्त्यांशी त्यांची खूप जवळीक असे. आणि खरं कार्यकर्त्यामुळेच कुठलीही चळवळ ही उभी राहत असते, परंतु सर्व श्रेय नेत्यांनाच दिलं जातं, कार्यकर्त्यांना डावललं जातं. तर त्या संकल्पनेतनं सदाबहार फाउंडेशनने असा विचार केला की आपण दरवर्षी जयंतीच्या दिनी कार्यकर्त्याचा गौरव करावा, कार्यकर्त्याचा सत्कार करावा. आणि त्या कळीमध्ये पहिल्या वर्षी सूर्यकांत वाणी यांचा सत्कार करण्यात आला, त्यानंतर दुसरं वर्ष आहे आता, ह्या दुसऱ्या वर्षामध्ये राज गोडबोले यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला.